आणि आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या. मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये उद्या राहुल गांधींची जाहीर सभा. मवियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. सभेनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांची रॅली. माहितीचाच विजय होणार. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. नागपुरात फडणवीसांचे पोलीस वर्दीमधील पोस्टर झळकले. दक्षिण पश्चिम विधानसभेच्या प्रचार रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी. उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेतलं. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. महागठबंधनच्या शिंदेगडाचे उमेदवार प्रकाश सुर्वेंच्या प्रचारसभेमध्ये श्रीकांत शिंदेंचा रोड शो होणार. रोड शोच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे सुर्वेंचा प्रचार करणार. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा नाहीच. दिवाळीनंतर अधिक हवेचा दर्जा खालावला. पुणे शहरामध्ये हवेची गुणवत्ता खालावली. फटाक्यांमुळे 2 दिवसांमध्ये प्रदूषण. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली. शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक 230 प्रदूषण महामंडळाकडून नोंद. राज्य परिवहन महामंडळाची भाऊबीजेच्या दिवशी 30,83,00,000 रुपयांची कमाई. भाऊबीजेला एसटीची कमाई घटल्याची माहिती. एसटी गाड्यांची कमतरता. कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका. 10वीच्या परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ. उद्यापासून 19 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह तर 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार. मुंबई विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ. 17 नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा होणार. जेईईचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात. 22 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार. जेईईचे पहिले सत्र 22 ते 31 जानेवारी दरम्यान होणार. उत्तर प्रदेश पंजाब आणि केरळच्या पोटनिवडणुकांच्या तारखेमध्ये बदल. पोटनिवडणूक 13 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला होणार. यंदाच्या दिवाळीतही गृहखरेदीमध्ये उत्साह. मुद्रांक शुल्कापोटी सरकारला 1,105 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त. मुंबईमध्ये 12,000 सदनिकांची विक्री. 2,006,970 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडेच. रिझर्व्ह बँकेनं 2,000 रुपये मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला 1.5 वर्ष लोटला. 108 रुग्णवाहिका आता मोबाईल ऍपद्वारे बोलवता येणार. रुग्णवाहिका ट्रक करता येणार. फिल्म सिटी मार्गावर कचऱ्याचे ढीग. समाज माध्यमांवर चित्र प्रसिद्ध होताच कचऱ्याची विल्हेवाट. शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 7 महिन्यांमध्ये मध्य रेल्वेची 220 कोटींपेक्षा जास्त कमाई. रूळ, लोह, स्टील आणि प्रत्येक डेपोमध्ये जमा असलेलं साहित्य हे भंगारामध्ये देण्याचं नियोजन. पुणे जिल्ह्यामध्ये 15 दिवसांमध्ये महिला मतदारांची संख्या 9,000 वाढली. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त. पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या. मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये उद्या राहुल गांधींची जाहीर सभा. मवियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. सभेनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांची रॅली. माहितीचाच विजय होणार. फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. नागपुरात फडणवीसांचे पोलीस वर्दीमधील पोस्टर झळकले. दक्षिण पश्चिम विधानसभेच्या प्रचार रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी. उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेतलं. विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. महागठबंधनच्या शिंदेगडाचे उमेदवार प्रकाश सुर्वेंच्या प्रचारसभेमध्ये श्रीकांत शिंदेंचा रोड शो होणार. रोड शोच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे सुर्वेंचा प्रचार करणार. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा नाहीच. दिवाळीनंतर अधिक हवेचा दर्जा खालावला. पुणे शहरामध्ये हवेची गुणवत्ता खालावली. फटाक्यांमुळे 2 दिवसांमध्ये प्रदूषण. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली. शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक 230 प्रदूषण महामंडळाकडून नोंद. राज्य परिवहन महामंडळाची भाऊबीजेच्या दिवशी 30,83,00,000 रुपयांची कमाई. भाऊबीजेला एसटीची कमाई घटल्याची माहिती. एसटी गाड्यांची कमतरता. कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका. 10वीच्या परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ. उद्यापासून 19 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह तर 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार. मुंबई विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ. 17 नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा होणार.
जेईईचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात 22 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार जेईईचे पहिले सत्र 22 ते 31 जानेवारी दरम्यान होणार उत्तर प्रदेश पंजाब आणि केरळच्या पोटनिवडणुकांच्या तारखेमध्ये बदल पोटनिवडणूक 13 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला होणार यंदाच्या दिवाळीतही गृहखरेदीमध्ये उत्साह मुद्रांक शुल्कापोटी सरकारला 1105 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त मुंबईमध्ये 12000 सदनिकांची विक्री 2000च्या 6970 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडेच रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपये मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला 1.5 वर्ष लोटला 108 रुग्णवाहिका आता मोबाईल ऍपद्वारे बोलवता येणार रुग्णवाहिका ट्रक करता येणार फिल्म सिटी मार्गावर कचऱ्याचे ढीग समाज माध्यमांवर चित्र प्रसिद्ध होताच कचऱ्याची विल्हेवाट शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 7 महिन्यांमध्ये मध्य रेल्वेची 220 कोटींपेक्षा जास्त कमाई रूळ लोह स्टील आणि प्रत्येक डेपोमध्ये जमा असलेलं साहित्य हे भंगारामध्ये देण्याचं नियोजन पुणे जिल्ह्यामध्ये 15 दिवसांमध्ये महिला मतदारांची संख्या 9000 वाढली पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता पाहूयात आणखीनही महत्वाच्या 25 बातम्या मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये उद्या राहुल गांधींची जाहीर सभा मवियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार सभेनिमित्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात फडणवीसांची रॅली माहितीचाच विजय होणार फडणवीसांकडून विश्वास व्यक्त नागपुरात फडणवीसांचे पोलीस वर्दीमधील पोस्टर झळकले दक्षिण पश्चिम विधानसभेच्या प्रचार रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन घेतलं विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला मराठवाड्याचा शिंदेगडाचे उमेदवार प्रकाश सुर्वेंच्या प्रचारसभेमध्ये श्रीकांत शिंदेंचा रोड शो होणार रोड शोच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे सुर्वेंचा प्रचार करणार मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा नाहीच दिवाळीनंतर अधिक हवेचा दर्जा खालावला पुणे शहरामध्ये हवेची गुणवत्ता खालावली फटाक्यांमुळे 2 दिवसांमध्ये प्रदूषण नागरिकांचं आरोग्य धोक्यात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक 230 वर प्रदूषण महामंडळाकडून नोंद राज्य परिवहन महामंडळाची भाऊबीजेच्या दिवशी 30 कोटी 83 लाख रुपयांची कमाई भाऊबीजेला एसटीची कमाई घटल्याची माहिती एसटी गाड्यांची कमतरता कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका दहावीच्या परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ उद्यापासून 19 नोव्हेंबर पर्यंत नियमित शुल्कासह तर 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार मुंबई विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 6 नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ 17 नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा होणार जेईईचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात 22 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार जेईईचे पहिले सत्र 22 ते 31 जानेवारी दरम्यान होणार उत्तर प्रदेश पंजाब आणि केरळच्या पोटनिवडणुकांच्या तारखेमध्ये बदल पोटनिवडणूक 13 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला होणार यंदाच्या दिवाळीतही गृहखरेदीमध्ये उत्साह मुद्रांक शुल्कापोटी सरकारला 1105 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त मुंबईमध्ये 12000 सदनिकांची विक्री 2000च्या 6970 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडेच रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपये मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला 1.5 वर्ष लोटला 108 रुग्णवाहिका आता मोबाईल ऍपद्वारे बोलवता येणार रुग्णवाहिका ट्रक करता येणार फिल्म सिटी मार्गावर कचऱ्याचे ढीग समाज माध्यमांवर चित्र प्रसिद्ध होताच कचऱ्याची विल्हेवाट शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या 7 महिन्यांमध्ये मध्य रेल्वेची 220 कोटींपेक्षा जास्त कमाई रूळ लोह स्टील आणि प्रत्येक डेपोमध्ये जमा असलेलं साहित्य हे भंगारामध्ये देण्याचं नियोजन पुणे जिल्ह्यामध्ये 15 दिवसांमध्ये महिला मतदारांची संख्या 9000 वाढली पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला मतदारांची संख्या जास्त पुणे जिल्ह्यामध्ये 8462 मतदान केंद्र निश्चित 10934 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांची माहिती